नमस्कार. आज काय स्पेशलच्या या सदरामध्ये आपल्या भेटीला आलेल्या आहेत एक महिला उद्योजिका जिचं नाव आहे तन्वी यादव. तन्वी, तुझं आमच्या चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. कुक अँड बेक विथ शीतल ह्या चॅनलवर मला बोलवण्यासाठी शीतल खरंच तुझे मनापासून आभार. बरं तन्वी, तुझा जो उद्योग आहे इथे आम्हाला बरीचशी पिठांचे वेगवेगळे व्हरायटी दिसते आहे, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल. नक्कीच ती माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायला जास्त आवडेल. कसं आहे ना शीतल, मी आणि माझी आई मिळून हे सगळं करतो. माझ्या आईच्या सगळ्या रेसिपीज आहेत. आपण असं जसं म्हणतो आजीचा बटवा, त्या पद्धतीचा हा थोडासा प्रकार आहे. सगळ्या जुन्या काळातल्या आईने सांगितलेल्या तिच्या हातची चव असलेल्या ह्या अशा रेसिपीज आहेत. आपण त्याबद्दल म्हणू शकतो स्वाद घरचाला चालू होऊन फक्त 2.5 महिनेच झाले असतील जास्तीत जास्त, पण रिस्पॉन्स इतका चांगला आहे कारण की आपली क्वालिटी आणि क्वांटिटी खूप बेस्ट आहे. बाहेरचं काहीच आपण कंटेंट त्यात वापरत नाही, सगळं आपण घरी करतो. इवन उपवासाची भाजणी तर आपण घरीच दळतो, दळण्यासाठी पण आपण बाहेर नाही पाठवत. बिकॉज उपवास असतो मग ते कशावर दळणार, असं बायकांच्या मनात कासकूस नाही आली पाहिजे घेताना. बरोबर. त्याप्रकारे जेवढं होईल तेवढं प्रामाणिकपणे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते. खूपच छान. आपण आणखीन सुद्धा या उद्योगाबद्दल माहिती करून घेणार आहोत तन्वीकडनं, पण तन्वी आज तू आम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहेस त्याने आपण सुरुवात करू. नक्कीच. आज मी तुमच्यासाठी आणलं आहे भाजणीचे थालीपीठ. तर शीतल करूया आपण सुरुवात. नक्कीच सुरुवात करू. इथे आपण घेतलेलं आहे घरचा स्वाद मधलं भाजणीचं पीठ 2 कप आहे. अच्छा. त्याच्यात जवळजवळ तळहाता एवढे 8 थालीपीठं तरी झाली पाहिजे. ओके. आणि कोथमीर घेतली आहे, कोथमीर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कांदासुद्धा तसंच. इथे मी 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत बारीक, पण तुम्हाला हवं ज्याला कांदा जास्त आवडतो तो जास्तही घालू शकतो चवीनुसार. बरोबर. आणि ही जी चटणी आहे लाल मिरच्यांची आम्ही घरी बनवलेली आहे. अच्छा. त्यात आपली काश्मीरी मिरची असते. तुम्ही अगदी 50 ग्रॅम मिरच्या घेतल्यात तर तुम्हाला त्याच्याहून अर्धा लसूण घ्यायचा आहे आणि तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून, पण त्यात भरपूर पाणी न ओतता ग्राइंड करायचं आहे. आधी बारीक करून, हां बारीक करून मग जरासं पाणी ओतून, मग बारीक करून जरासं पाणी ओतून. आणि ही झालेली तुम्हाला कसं कळेल, त्यातला बिया पूर्ण ग्राइंड झाल्या पाहिजे. हां बरोबर. बिया अजिबात दिसत नाही, पूर्ण पेस्ट दिसेल तुला. आणि ती पूर्ण ग्राइंड झाल्यानंतर तुला त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि परत मिक्सरला एक गरका मारून घ्यायचं आहे, बस बाकी काहीच नाही तुला. त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल घेणार आहोत पीठ म्हणायच्या आधी. मोहन जसं घालतो, पण मोहन आपण बऱ्या प्रमाणात घालतो, ती आपल्याला अगदी जरासं हवं आहे. आणि मीठ. बर, चला मग सुरुवात करूया का? हो. आधी आपण इकडे कांदा घेणार आहोत. अच्छा. त्याच्यानंतर मी कोथमीर घेतलेली आहे. ही अंदाजे आपण 3 टेबलस्पून घेतलेली चटणी आहे यवोशा पिठासाठी. हां. एक छोटा टीस्पून तेल घालणार आहोत त्याच्यात आपण. आणि हे आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. हो. मग त्यानुसार तुम्ही हा 1 टेबलस्पून घेतलेला आहे. अच्छा. 1 टीस्पून परत तुम्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. ओके. त्याच्यानंतर हे पीठ आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. बरं. आता मी ह्याच्यात पाणी मिक्स करून घेणार आहे, मला हवं तेवढं. ओके. बरं, या बिझनेसची आयडिया तुझ्या आईची आहे का तुझी आहे तर? मी नक्कीच माझ्या आईची. अच्छा. माझं काय म्हणतात ऊर्जा स्तोत्र सगळं माझा आई आहे, कारण की तिच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही आहे. आणि सगळी कल्पना तिचीच होती की कामाला जाणाऱ्या बायकांना नाही वेळ भेटत गं एवढं सगळं करायला, तुझ्यावरूनच बघतो तर आपण कोणाला मदतही करू शकतो, छान गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. आणि माझी खूप एक जिद्द होती की मला काहीतरी करायचं आहे स्वतःचं. अच्छा. बरं, आता तुझ्या प्रोडक्ट्सची नावं काय काय आहेत आणि तुझ्या बिझनेसचा USP काय आहे? कसं आहे, आम्ही जी सुरुवात केली होती फक्त थालीपीठं भाजणीची, मालवणी वडे आणि उपवासाची, तेव्हा नवरात्र स्टार्ट होते म्हणून उपवासाची भाजणी एक ट्राय केलं होतं. अच्छा. पण त्याचा रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला की आम्हाला कमेंट्स यायला लागले, अरे हे पीठ नाही आहे का तुमच्याकडे, चकल्यांचं पण ठेवा ना तुम्ही, तुमची एवढी चांगली टेस्ट आहे. मग त्याच्यानुसार आम्ही चालू केलं चकल्यांची मिक्स भाजणी, ज्याच्यात फक्त तुम्हाला पाणी मिक्स करून तुम्हाला करायचं आहे मीठ घालून तुमच्या चवीनुसार. अच्छा. नंतर आम्ही चालू केलं बेसनाचे लाडू. हां. हो, ते सुद्धा आपण रेडीमेडही देतो आणि पीठही देतो. त्याच्यानंतर आत्ता सध्या माझ्याकडे 2-4 असं आले होते की बाबा डायबिटीसवाल्यांना थालीपीठ नाही खातायत, बिकॉज ऑफ आपण
तांदळाशिवाय कुठलंच पीठ बनत नाही थालीपीठांचं. तर मग असंच मी थोडासा विचार करून हे करून आईशी थोडंसं डिस्कस करून आता आम्ही नवीन रेसिपी लॉन्च करतो आहोत डायबिटीसचे थालीपीठ. हो, ज्याच्यात तांदळाचा वापर नाही आहे. त्याचे नुसते थालीपीठच नाही, तू भाकरी करू शकतेस, घावणे करू शकतेस, चपाती करू शकतेस. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी वेगळं काय करायचं हा प्रश्न ऑलमोस्ट मिटलेला असेल जर तुम्ही ही पिठं ट्राय केलीत तर. खूपच छान. बरं, आमच्या प्रेक्षकांपैकी कोणाला ऑर्डर करायची असेल तर मग ते तुम्हाला कसे काय कॉन्टॅक्ट करू शकते? मला जर का तुम्हाला ऑर्डर द्यायचीच असेल तर आपलं गुगल मॅपवर स्वादघरचा आम्ही डाउनलोड केलेला आहे, त्याची लिंक मी शीतलला सांगतेच, तिच्या चॅनलवर तुम्हाला भेटेल नक्की. त्याचसोबत माझा नंबरसुद्धा आहे. एक दिवसा अगोदर तुम्ही जर का मला ऑर्डर करता तर विदिन 24 आवर्स तुमची डिलेवरी तुमच्यापर्यंत असेल. हे आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे शिंदे. मग आता याला रेस्ट द्यायचं की लगेच करायचं? नाही, लगेच इन्स्टंट तू करू शकतेस. रेस्ट दिलं तर काय होईल, थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते. बरोबर. म्हणून आपल्याला हवं तेवढंच आपण मापात घेऊन लगेच करून लगेच केलं तर त्याची टेस्टही वेगळी लागते. अच्छा. हा एक रुमाल घेतलेला आहे आपण, कॉटनचा असेल ओझरी असेल तरी चालतं. हां, तुम्ही हे पाणी लावून जरासं मळून घ्यायचं आहे. ओके. सैल करायचं आहे त्याला जरासं, कारण की हे पीठ जसं हवा लागेल तसं सुकणार. असे छोटेसे होल करून घ्यायचे जेणेकरून तेल सगळीकडे जाऊन ते सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकलं भाजलं जातं. बरोबर. तव्यावर आधीच थालीपीठ टाकू नये, छानसं त्याच्यावर तेल ओतायचं आहे आपल्याला. कपड्या सकट उसळून तुम्हाला फक्त टाकायचं. हे एवढं सोपी पद्धत असते. अरे वा, हे खूपच छान आहे ग सोपं. ह्या प्रत्येक होलमध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे. आपल्याला जास्त तेल नाही हे करायचं आहे, कारण की ते चांगलंही नसतं जास्त तेल खाणं आहे. हां, तेल सोडायचं. पण एक आहे, तुम्ही एकदा तवा तापून घेतल्यानंतर थालीपीठ त्यात गेल्यावर दुसरी बाजू आपण जेव्हा शेकवतो ती मंद आचेवर शेकवावी. मंद म्हणजे एकदम स्लो पण नाही, मीडियम फ्लेम. बरोबर. आणि आपले छान गरमागरम कुरकुरीत असे थालीपीठ तयार आहे. अशा प्रकारे तन्वीने आज घरचा स्वादची भाजणी वापरून आपल्याला खमंग थालीपीठ बनवून दाखवलेलं आहे, जे अतिशय सोपं आणि झटपट होणार आहे.